छोटे मोठे उद्योग धंद्यांना चालना मिळाली पाहिजे। महिलांचं फक्त कागदावर सक्षमीकरण नसून प्रत्यक्षात आमच्या महिला उद्योजिका झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबरीने शिक्षण आणि आरोग्य याची व्यवस्था उत्तम पद्धतीची या भागामध्ये निर्माण करावी, हेच माझं खरं अर्थाने या जाहीरनाम्याचं पत्र आहे। खरं तर या भागातील जनतेचा विकास आणि जो लोकांना अपेक्षित असलेला विकास करणं हेच खऱ्या अर्थाने माझा या राजकारणात येण्याचा उद्देश आहे। महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रांपैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणजे जळगाव जामोद। 2004 पासून आजपर्यंत येथे भाजपची सत्ता आहे, तरीही परिसराचा विकास खुंटला असून जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राला शाश्वत विकासाकडे घेऊन जायचं असेल तर सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे। उच्च शिक्षित तरुण महिला निवडून आली तर येथील राजकारणात झालेली दूषितता व दुरावस्था कुठेतरी कमी होईल या उद्देशाने जळगाव जामोद या विधानसभा मतदार संघात डॉक्टर असणारे आणि समाजकार्याचे ध्येय उराशी बाळगणारी महिला डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण 288 विधानसभा क्षेत्रापैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणजे जळगाव जामोद या ठिकाणी आलो। विशेष म्हणजे आज जे राजकारण दूषित झालं आहे अशा दूषित राजकारणाला जर आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर स्वच्छ करण्यासाठी उच्च शिक्षित व्यक्तीने राजकारणात येणं खूप गरजेचं आहे। आज आपण आलो तर जळगाव जामोदमध्ये या ठिकाणी विशेष म्हणजे डॉक्टर स्वाती मॅडम आहेत, स्वाती वाकेकर या विधानसभा क्षेत्रासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत। मॅडम, एक उच्च शिक्षित व्यक्ती राजकारणात येणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे, तुम्ही राजकारणात आलात, काय उद्देश आणि काय ध्येय धोरण आहे? खरं तर या भागातील जनतेचा विकास आणि जो लोकांना अपेक्षित असलेला विकास करणं हेच खऱ्या अर्थाने माझा या राजकारणात येण्याचा उद्देश आहे। आज जळगाव जामोद मतदारसंघामध्ये गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते स्वतः डॉक्टर आहेत, पण तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी सरकारी दवाखान्यातली व्यवस्था जर पाहिली तर त्या ठिकाणी पुरेसा डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफ नसल्यामुळे किंवा टेक्निशियन नसल्यामुळे त्या फक्त शोभेच्या वस्तू होत चालल्या आहेत। आज त्या ठिकाणी किडनीचे डायलिसिस सेंटर आहे पण टेक्निशियन नाही, कधी जनरेटर नाही, कधी डॉक्टर नाहीत, यामुळे जे काही किडनीचे पेशंट आहेत त्यांना डायलिसिसचा फार त्रास होतो। एवढंच नाही तर गोमाळ सारख्या आदिवासी भागामध्ये साथीच्या रोगामुळे 4 आमच्या भगिनी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावल्यात, ही खरं तर खेदाची बाब आहे की त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे किंवा आरोग्य सुविधांकडे ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीचं लक्ष असायला पाहिजे होते ते नसल्यामुळे। आज तुम्ही म्हणता की बा आम्ही गेल्या 20 विकासावर मतं मागणार, तर तुम्ही खिरोडा या ठिकाणी आला, हा मुख्य या ठिकाणचा रस्ता, तुम्ही स्वतः मला वाटते कॅमेरा या ठिकाणी घेऊन पहा की ही परिस्थिती काय आहे, की खिरोड्याचा रस्ता कसा दिसतो आहे, मी काही तुम्हाला दुसरं काही सांगत नाही आहे। डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना राजकारणाचं बाळकडू हे त्यांच्या वडिलांकडून मिळालं आहे। त्यांचे वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे बराच काळ या परिसरात आमदार होते, त्यामुळेच की काय त्यांना देखील समाज कार्य करण्याची एक ओढ निर्माण झाली। डॉक्टर शिक्षण झाले असतानाही त्यांनी समाजसेवा सातत्याने केली आणि आज त्यांना विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा की आज डॉक्टर स्वाती वाकेकर यांना बाळकडून म्हणजे वडिलांकडून मिळालं, सतत 15 वर्ष ते या ठिकाणचे आमदार होते, खरं तर राजकारण वडिलांकडून मिळालं तुम्हाला पाहायला, काय वाटतं की जुनी पिढी होती आता नवीन पिढीनं काय वेगळं करायला पाहिजे? नव्या पिढीला रोजगार, कारण सुशिक्षित पिढी आज ही नवीन आहे, पण या पिढीला कुठेतरी रोजगार नाही, नोकऱ्यांची संधी दिसत नाही, त्यामुळे ही पिढी कधी कधी नाउमेद होते आहे। तर या भागामध्ये जळगाव, संग्रामपूर, शेगाव या तीनही तालुक्यांमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे की कृषी प्रक्रिया उद्योग या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि इथला आमचा पदवीधर त्याला बाहेर जाण्याची गरज नाही, त्याला या ठिकाणीच मोठ्या उद्योगधंद्या किंवा छोट्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार हा मिळू शकतो, त्याच्यावर काम भविष्यामध्ये करण्याची माझी इच्छा। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तरी देखील ती योजना लाडक्या भावाच्या खिशाला कात्री लावूनच निर्माण केली असल्याचा आरोप डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी केला आहे। आज तुम्ही महिला आहात, विशेष महायुतीनं लाडकी बहीण योजना काढली आणि बहिणीला खुश केलंय, काय वाटतं तुम्हाला, एक उच्च शिक्षित स्त्री म्हणून काय वाटतं की एक लालच होतं का काय वाटतं?
खरतर म्हणजे यूपीए गव्हर्नमेंट असेल महाविकास आघाडी असेल ह्या योजना आमच्या काँग्रेसच्या परिवाराला किंवा यांना महाविकास आघाडीला नवीन नाही. माझं म्हणणं आहे की ह्या प्रत्येकाचा अधिकार आहे तो त्यांना मिळायलाच पाहिजे. हे कुठेही जरी आमिष दाखवत असेल किंवा त्याचा प्रोपोगंडा करत असेल तर याच ठिकाणी आमच्या लाडक्या भावांच्या खिशाला ज्या पद्धतीनं कात्री लावलेली आहे, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, आज दिवाळीचा फराळ करत असताना आमच्या माय भगिनी असतील किंवा गॅसचे जे काही डिझेलचे पेट्रोलचे जे काही भाव वाढलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे. आमदारकीच्या निवडणुकीला ताकदीने सामना करत असून मी निवडून आले तर नक्कीच या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या योजना राबवू आणि त्याबरोबरच पुढील 5 वर्षांचा आराखडा डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी देशोन्नतीला बोलताना सांगितलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की आताच्या निवडणुका लोकसभा संपली, विधानसभा आल्यात, जाहीरनामा कुठेच दिसला नाही. म्हणजे अगदी महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांच्या विरोधात एवढाच होता, जाहीरनामा नव्हता. तुम्ही आता आमदारकीला उभा राहिलात, काय जाहीरनामा आहे तुमचा? या भागातील जे काही सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास गेले पाहिजे, छोटे मोठे उद्योगधंद्यांना चालना मिळाली पाहिजे, महिलांचं फक्त बोल म्हणजे कागदावर सक्षमीकरण नसून प्रत्यक्षात आमच्या महिला उद्योजिका झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबरीनं शिक्षण आणि आरोग्य याची व्यवस्था उत्तम पद्धतीची या भागामध्ये निर्माण करावी हेच माझं खऱ्या अर्थाने या जाहीरनाम्याचं पत्रक आहे. जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हा नेहमीच दुर्लक्षित राहिला असून शेतकऱ्यांसाठी स्थानिक नेतृत्वाने कुठलाही पुढाकार घेतला नाही असं सांगत मी आमदार झाले तर शेतकऱ्यांसाठी काय करेल याचे विश्लेषण देखील डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी दिलंय. आपण पाहतोय की शेतकऱ्याला फक्त राजकारणामध्ये निवडणुका जवळ आल्यावरती शेतकऱ्याचे मुद्दे उचलले जातात, शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना तुमच्या? या भागातील शेतकरी तर सातत्यानं नागवला गेलेला आहे. पूर परिस्थिती जळगाव जमत मतदारसंघामध्ये 22 जुलैला फार मोठा पूर आला आणि त्या ठिकाणी म्हणजे अनेक हजारो शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः खरडून गेली पण कुठेतरी या शेतकऱ्यांना लाभ न मिळायचा आणि ज्याच्या नावे शेतीच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. स्वतः आमदाराच्या खात्यावर पीक विम्याचे 1,08,000 रुपये जमा झालेले हे सर्व जनतेनं पाहिलेलं आहे पण आमचा शेतकरी त्या ठिकाणी आजही त्या मदतीच्या प्रतीक्षेत राहिलेला आहे. कुठेतरी हे मतदारसंघाचे आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे मागणीसाठी केवळ 5 वर्षात 7 प्रश्न त्यांनी विचारले आहेत म्हणजे ही तर आमच्या मतदारसंघाची एक शोकांतिका आहे की असा असंवेदनशील लोकप्रतिनिधी मागच्या काळामध्ये मतदारसंघाचं कार्य करत होता. जनता पुढच्या काळामध्ये त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत वीज पुरवठा व्हावा आणि त्यासाठी अद्यापही कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही पण त्याऐवजी सोलर पंपची उपाययोजना या शासनाने आणली आहे हे शेतकऱ्यांसाठी न परवडणारं असल्याचंही स्वाती वाकेकर यांनी सांगितलंय. अगदी शेतकऱ्यांचा जर मुद्दा चालला तर शेतकऱ्याला वेळेत वीज मिळाली तर तो शेती करू शकतो आणि वीज मोफत हा नेहमीच मुद्दा असतो पण ती मोफत कधी होत नाही किंवा शेतकऱ्याला विजेचा फायदा मिळाला नाहीये. तुमचं काय ध्येय आहे तुम्ही जर आमदार झाला तर? या भागामध्ये मी पहिलेच सांगितलं की सिंचनाचे प्रकल्प झाल्यानंतर या भागातला पाण्याची लेवल जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जिगाव असेल, अर कचेरी असेल, चोंडी असेल या सर्वच धरणांच्या माध्यमातून पण कुठेतरी या आमच्या शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की त्याला खऱ्या अर्थानं त्याच्या बांधावर जी वीज आहे ती मोफत तर मिळालीच पाहिजे पण त्याला त्याच्या मालाला भाव देखील मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचं काम हे पुढच्या काळात राहणार आहे. आज शासनानं शेतकऱ्यांच्या बांधावर वीज देण्याचा जो सरकारी निर्णय तो बदल केलेला आहे त्याच्यामध्ये सौर पंपाचा आलेला आहे. आज स्वतः शेतकरी स्वतःच्या मालाची राखण करू शकत नाही, त्या ठिकाणी असलेल्या प्लेटची कोण त्या ठिकाणी शेताच्या बांधावर राखण करू शकेल हाही फार मोठा प्रश्न आहे आणि त्याचा खर्च आज 2.5 लाख आहे तर तो 5 लाखापर्यंत जाणार आहे. एका शेतकऱ्यानं एवढा 2.5 लाखाचा किंवा वाढीव भूर्दंड का? म्हणून माझं म्हणणं आहे की ही सौर पंप योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्याच्या हिताची नाही, जी जुनी योजना आहे तीच आमच्या शेतकऱ्याच्या हिताची आहे. आजच्या राजकारणात फक्त सत्तेसाठी आणि खोक्यासाठी मतदारांशी बेईमान झालेल्या उमेदवारास नक्कीच जनता धडा शिकवेल असेही डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी सांगितलंय. अगदी सगळे पालक या ठिकाणी आहेत, बरेचसे गावकरी आहेत. नवीन पिढीमध्ये एखादा मुलगा जर राजकारणात जातो म्हटलं तर आजचे आई वडील त्याला नको म्हणतील असं झालं. हे दूषित झालेल्या राजकारणाला तुम्ही नवीन पिढीला काय संदेश द्याल? बघा, मागच्या 5 वर्षांमध्ये या मतदार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं खोके सरकार किंवा सत्तेसाठी ज्या पद्धतीनं षडयंत्र रचल्या गेलं म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जो मूळ मालक असेल तो त्यांचेच आमदार पळून घेतल्या गेले, शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष
त्या ठिकाणी आमदार फोडले गेलेत आणि ते फोडण्यामध्ये याच मतदार संघाचे आमदार बॅगा घेऊन गुवाहाटीला होते हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे, तो व्हिडिओ पाहिलेला आहे। म्हणजे सत्तेसाठी आणि खोक्यांसाठी यांचं राजकारण चाललेलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी नाही। आणि हीच खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला लोकांच्या बाजूने सक्षमतेने विकासात्मक पावलासाठी साथ राहणार आहे। आपण पाहतोय की तर स्वाती वाकेकर यांनी आमदार झाले तर मी काय करणार हे विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामॅन मिथिल तिरसेचं स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका, फक्त देशोन्नती न्यूज वर